नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल भारतीय छावा मराठा संघटनेतर्फे प्रकल्प संचालकांना निवेदन देण्यात आले। बांबोरी ते तरसोद जळगाव शहरातून जाणारे महामार्ग विस्तारित करण्याचे काम ठेकेदार योग्य पद्धतीने करत नसून त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। काम चालू असल्याने कुठलाही फलक लावण्यात आलेला नाही, त्यामुळे अपघात होत आहेत। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण संकेतस्थळावर जळगावच्या आमदारांचे नाव प्रसिद्ध न करता पराभूत उमेदवाराचे नाव प्रसिद्ध होत आहे। राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याबाबत योग्य ती कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छावा संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षा वंदना भगवान पाटील यांच्याकडून निवेदनाद्वारे देण्यात आला। यावेळी भारती राजपूत, रेखा पाटील, पूनम खैरनार, नाना महाले, किशोर पाटील, केतन पाटील, जयश्री पाटील उपस्थित होते। आपले प्रकल्प संचालक सिन्हा साहेबांना आम्ही आज निवेदन द्यायला आलो। राष्ट्रीय महामार्गावर होणारे ॲक्सिडंट, ते जे रोड बनवलेले आहेत त्यांनी साईटपट्ट्या पण अजून क्लिअर केलेल्या नाही। साईटपट्ट्यांमुळे दिवसेंदिवस एक दिवस साडे दोन दिवस साडे रोजचे बळी जात आहे। नागरिकांनी अजून किती बळी द्यायला पाहिजे हा रोड तयार करण्यासाठी, एवढंच आमचं म्हणणं आहे। आम्ही साहेबांना एक विनंती करू इच्छितो की जे तुम्ही रोड तयार करताय मान्य आहे, पण जे साईटपट्ट्या आहेत त्याच्यावरती पडलेली खडी म्हणा, रेती, याची व्यवस्थित विल्हेवाट लावा। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।